आज श्री समर्थ धोंडीराज महाराज यात्रेनिमित्त कपडे खरेदीवर ऑफरचा धमाका, आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शन मध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या, सुटिंग, शर्टिंग, किड्स वेअर, जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलुस। किड्स वेअर, लेडीज वेअर, मेन्स वेअर सह लग्नवस्त्याची खास सोय, नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन। हर्षल कलेक्शन, मेन रोड, श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर, गुंडालाजी चौक, पलुस। संपर्क 98 90 39 42 14। पलुस येथे पत्रकारांचा स्नेह मेळावा व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न। पलुस येथील वसंतरावजी पुतळे मित्रमंडळ व स्वामी विवेकानंद वाचनालय पलुस यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी वसंतरावजी पुदाले यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त पत्रकारांचा स्नेह मेळावा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। यानिमित्त कार्यक्रमासाठी शिवराज काटकर, राज्य उपाध्यक्ष मराठी पत्रकार परिषद, सुरेश गुदले, संपादक दैनिक पुढारी सांगली, डॉक्टर हेमंत मोरे, वरिष्ठ उपसंपादक दैनिक केसरी, चंद्रशेखर क्षीरसागर, यशवर्धन मोरे, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, पलुस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पुदाले, सोनाई ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पुदाले, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष धनंजय दोंडे यांच्यासह सर्व दैनिकांचे संपादक, उपसंपादक, सर्व पत्रकार प्रमुख उपस्थित होते। सर्वांचे स्वागत पलुस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले यांनी केले। आपल्या प्रास्ताविकपर मनोगतामध्ये पलुस नगर परिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले यांनी कैलासवासी वसंतरावजी पुदाले दादा यांनी केलेले कार्य व आजच्या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला। यावेळी गणपतराव पुदाले, हेमंत मोरे, विकास सूर्यवंशी, शिवराज काटकर, सुरेश गुदले यांनी आपले मनोगतातून पत्रकारांना मार्गदर्शन केले व मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल सर्वांना धन्यवाद दिले। यावेळी बाजार समितीचे उपसभापती संजय पवार, डॉक्टर पतंगराव कदम, यशवंत पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन विष्णू शिसळ, धोंडीराज विकास सोसायटीचे अध्यक्ष विलास हजारे, अजित कुलकर्णी, अनिल कदम, ईश्वरा शिसळ, पांडुरंग पुदाले, सतीश पवार, महेश माने, जगन्नाथ पुदाले, विजयसिंह कदम, संदीप पवार यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। सूत्रसंचालन श्रीकांत माने, आभार डॉक्टर संपतराव पार्लेकर यांनी मांडले। संयोजन श्री वसंतरावजी पुदाले दादा मित्रमंडळाचे अध्यक्ष सुहास पुदाले, स्वामी विवेकानंद वाचनालयाचे उपाध्यक्ष सतीश पवार, सर्व संचालक मंडळ, समर्थ स्कूलचे प्राचार्य गणेश डुबल, सुनील पुदाले, यशवंत कदम, तुकाराम दायगोडे सर्व सदस्य यांनी केले। 3 महिने आधी महिना आणि आमच्या गावातून बातमी सुद्धा छापलेली असते, आम्हीच उपसंपादक म्हणून एडिट केली असते, साहेबांसारख्यांनी एडिट करून छापलेली असते, तीच बातमी 3 महिन्यानंतर टाइम्स ऑफ इंडियापासून, इंडियन एक्सप्रेस पासून, सगळ्या भारतातल्या अर्थसंस्थांच्या याच्यावरती बातमी असते। पण हे 3 महिने आधी माहीत असून आपण या माहितीचा आपल्या आयुष्यासाठी कधी उपयोग करून घेऊ शकत नाही, कारण हा उपयोग करणे इतपत आर्थिक क्षमता आपल्याकडे नाही आहे। ही क्षमता आपल्याला निर्माण केली पाहिजे, आपल्याकडे बुद्धी आहे, आपल्याकडे माहिती आहे, या माहितीचा उपयोग करून यातनं फायदा निर्माण करायचा। तुम्ही पत्रकारिता सोडून काय करा असं मी म्हणणार नाही, पण या माहितीचा उपयोग चांगल्या पद्धतीनं पत्रकारितेच्या ह्याच्यातनं मिळालेल्या माहितीचा उपयोग करा। तुम्ही मला एक गोष्ट आठवते, हायवे तर जरा उशीर होतो, लांबवतो आहे जरा, पण कंटाळा आला तर नक्की सांगा, कारण ए साईड बी साईड व्हायला नको कॅसेटचे। सगळे सोडा, आपले जे पुढचं कुटुंब आहे, पुढचे जे आपले वारसदार आहे, त्यांच्या भल्यासाठी तरी एकत्र या। सामाजिक, राजकीय, आर्थिक सहकार सर्व क्षेत्रातील लोक काही ना काही पत्रकारांना मदत करतात, मदत केलेली आहे, अनेक शहरांमध्ये असे मदत झालेली आहे, आणि खरंच काय कार्यालयसुद्धा पत्रकारांची मोठी उभी राहिलेली आहे। एकच पूर्वअट काय आहे, तुम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे। तुमचे जे काही बॅनर्स आहेत, तुमच्याकडे काही बाकीच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या बाजूला ठेवून तुम्ही जर एकत्र आलात तर तुम्हाला सगळ्या क्षेत्रातले लोक, पुदाले कुटुंबीय देखील मदत करतील, असा एक मला विश्वास वाटतो।